माझे वडील भाऊसाहेब फिरोदिया हे गांधीजींचे अनुयायी होते आणि त्यांच्यामुळं आमच्या घरात जे वातावरण होतं ते स्वातंत्र्याचं वातावरण होतं आणि त्याच्यामुळं आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा चळवळ करत होतो, प्रभात फेऱ्या करत होतो, परंतु शाळेच्या अभ्यासात कधी गल्लत केली नाही. मी 3 वर्ष फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. त्यावेळी अशी इच्छा होती की मी सायंटिस्ट व्हावं, परंतु 3 वर्षानंतर कळ इंजिनिअरिंगकडे गेला. हे शिक्षण संपल्यावर त्यावेळेला स्वातंत्र्य मिळणार होतं, स्वातंत्र्य मिळालं होतं. त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की आता आपण परदेशात जाऊन आणखीन उच्च शिक्षण घेऊन हिंदुस्थानात येऊन आता स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरी औद्योगिक क्रांती करण्याकरता आपण काहीतरी करावं म्हणून मी परदेशाला गेलो. स्वदेशीचं जे बाळकुट होतं त्या बाळकुटुंबाळकुटुंबामुळं कधीही अशी शंकासुद्धा आली नाही मनात की आपण अमेरिकेत राहावं. शिक्षण संपल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मी अमेरिकेवरून प्रयाण करून हिंदुस्थानात आलो. लहान कारखाना मोठा कसा करावा याचं जे शिक्षण मिळालं आणि खूप काम करता आलं त्याचा मला पुढं जेव्हा आम्ही स्वतःचे कारखाने निर्माण केले त्याचा खूप फायदा झाला. माझं जे इंजिनिअरिंगबद्दल जे अभ्यास झालेला आहे त्याच्यावर असं दिसतं आपल्याकडं डिप्लोमा इंजिनियर असो किंवा फुल इंजिनियर असो ते सगळे आपले टेबलवर काम करतात, हाताने कोणी काम करत नाही. सामाजिक आणि आर्थिक जीवनात मी 3 सूत्राचा अवलंबन केला आहे, ते मराठीत चांगलं सांगता येतं. एक सचोटी, कसोटी आणि हातोटी. आता सचोटीचा अर्थ आपण काय घेतो, ज्या धंद्यात माझं प्राविण्य आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, मला कोणी जर मत विचारलं मला जे वाटतं मी सांगितलं पाहिजे, सरकारला जे पाहिजे ते उत्तर द्यायला नाही पाहिजे, ह्याला मी धंद्याची सचोटी म्हणतो. आणि कसोटी म्हणजे आता इंग्लिशमध्ये आम्ही एक्सलन्स म्हणतो. आणि 3री गोष्ट म्हणजे हातोटी, ज्याला इंग्लिशमध्ये HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणतात. पण हातोटी हा शब्द इतका ॲप्रोप्रिएट आहे. हातोटी म्हणजे काय की तुमचे जे कर्मचारी लोक आहेत त्या कर्मचारी लोकांच्या त्यांना कसं हाताळायचं त्याची जी हातोटी आहे ती जर तुम्ही आत्मसात केली तर तुम्ही सक्सेस तुमच्या हातात आलेला आहे असं जाता येईल. जरी मी सक्सेसफुल इंजिनियर झालो असलो तरी मला असं वाटतं की मला पुनर्जन्म जर मिळाला तर मला चांगला सर्जन व्हायला आवडेल. Thank you.
विविध है, लक्ष्य अनेक है, चाहिए नेतृत्व उत्तम, चाहिए नेतृत्व उत्तम, पथ विविध है, लक्ष्य अनेक है, चाहिए नेतृत्व उत्तम। दीप स्तंभ जो यह दिखा दे किस दिशा में कब चले हम, किस दिशा में कब चले हम, किस दिशा में।